अब खबर है सावली तहसील से, जहां तहसील से लगभग 7 किलोमीटर के अंतर पर स्थित उसे गांव में एक घर में तेंदुआ घुसा। उसके बाद क्या हुआ, सी टी न्यूज प्रतिनिधि प्रवीण गेडाम द्वारा दी गई जानकारी के अनुसार देखते हैं इस खबर में। तपती धूप और गर्मी से परेशान वन्य प्राणियों ने अपना रुख बस्तियों की ओर किए जाने से नागरिकों में घबराहट देख लिया। चंद्रपुर जिले के सावली से मात्र 7 किलोमीटर की दूरी पर स्थित उसे गांव में तब खलबली मची जब एक तेंदुए ने गहरी नींद में सो रहे परिवार के घर में प्रवेश किया। हमारे संवाददाता प्रवीण गेडाम द्वारा दी गई जानकारी के अनुसार उसे गांव में भगवान आवारी और उनका परिवार गहरी नींद में था। रात के करीब 3:30 बजे के आसपास परिवार की महिला शौच जाने के लिए उठी तो उसे खटिया के नीचे कुछ है ऐसा महसूस हुआ। उसने नीचे झाँककर देखा, वहाँ एक तेंदुआ उसे दिखाई दिया। डर के मारे वह चिल्लाती हुई बाहर भागी। इस घटना की जानकारी वन विभाग को दी गई। सावली के वन रक्षक चौधरी द्वारा घटना की जानकारी वन विभाग के वरिष्ठ अधिकारी को दी गई। आज सुबह 8 बजे वन विभाग तथा इको प्रो की टीम घटनास्थल पर पहुंची और पिंजरा लगाकर इस तेंदुओं को पिंजरे में कैद कर लिया। इस तेंदुओं को देखने के लिए भारी संख्या में नागरिक घटनास्थल पर पहुंची थी। सावली के थानेदार आशीष बोरकर द्वारा तगड़ा बंदोबस्त किया गया था। इस समय विभागीय वन अधिकारी प्रशांत खाड़े, सावली के वन परिक्षेत्र अधिकारी वसंत कामली, इको प्रो के अध्यक्ष बंडू धोत्रे तथा वन कर्मचारी मौजूद थे। इस मौके पर उपस्थित सरपंच एवं ग्रामवासियों द्वारा जानकारी दी गई। मैं चक्रधर दुदे सरपंच ग्राम पंचायत उसे गाँव। आज आप आमच्या गावात इतक्या घरामध्ये घुसलेला होता आणि आम्ही वन विभागाला माहिती दिली, त्यांनी येऊन त्याचा बंदोबस्त केलेला आहे। 5-6 महिन्यापासून या ठिकाणी आमच्या उसे गाव येतं आहे, बिबट्या आणि वाघाची दहशत चालू आहे। तरी मी माझी विनंती आहे वन विभागाला, यांनी याचा बंदोबस्त करून नागरिकांच्या जो जीवाला धोका होत आहे याच्यापासून त्यांचा बचाव करावा अशी माझी सरपंच या नात्याने फॉरेस्टला वन विभागाला माझी विनंती आहे। बोला, मी भटे जमचा रहिवासी आहे। दोन गाई मारला जनावर, 3-4 शेळ्या मारला आपल्या शेताजवळ। तुमच्या एरियात नेहमी वाघ आणि बिबट्या दिसत असतात का? हो, आमच्या एरियामध्ये हमेशा दिसते। वन विभाग याकडे लक्ष देत नाही आहे का? सध्या येतच नाही आहे। काय तुमची काय मागणी आहे? आमची का आता जनावराची काही नाही काहीतरी बचुती केला पाहिजे वन विभागाने। काही मानवी हल्ले झाले का तुमच्या एरियात? नाही, सध्या मानवी नाही झाले, ढोरायची साहेब। म्हणजे बैल ढोर शेळी मारून राहिले? हो। मग वाघाचा बंदोबस्त करा अशी तुमची मागणी आहे की नाही आहे? हो, मागणी आहे ना, ते दररोज गावात येतात ना। बंदोबस्त करावा अशी मागणी आहे, ठीक आहे। शशिकला भगवत आवाज। मी झोपून असताना आमच्या घरात बिबट्या शिरला। 3 वाजताच्या घरी मी झोपून असताना माझ्या अंगावर लावून कानपूट आलं, त्याचा पंजा लागला, हाताला चावला आणि तो मस्त उड्या मारायला लागला। आम्ही मग ओरडायला लागलो, बिबट्या शिरला, बिबट्या शिरला। मग आमच्या घराभोवतालचे लोक जमा झाले। मग 4 वाजता फारस्टीवाल्याला फोन लावले। मग फारस्टीवाले येऊन पाहिले, आणि 9 वाजता पकडलं। आम्हाला त्याकून मदत भेटावा आणि आम्ही काहीतरी लाभ भेटावा। मौजा उसेगाव इथे आवारी यांच्या घरी आज पहाटे 3 वाजताच्या सुमारास भटकणारा एक बिबट्याचा बछडा या ठिकाणी यांच्या नवीन घरामध्ये घुसला। सर्व लोक झोपलेले असताना अचानक बिबट्या यांच्या घरात घुसल्यामुळे सर्व भयभीत वातावरण झालेला होता। या बिबट्याला बघण्यासाठी संपूर्ण गाव या ठिकाणी यांच्या घरी उपस्थित झाला। त्यानंतर भयभीत असलेल्या या महिला, यांचे मुलं, नातू पातू सर्व आपलं जीवन कसं वाचवता येईल याच्यासाठी प्रयत्न केला। मात्र बिबट्यासुद्धा एक प्रकारे भयभीत झाला होता, त्याला पण सुद्धा इकडे तिकडे जाण्याची खूप लई घाई झालेली होती, मात्र तो निघू शकत नव्हता। तो पण घाबरलेल्या अवस्थेमध्ये बिबट्यासुद्धा होता। यांनी फॉरेस्ट विभागाला कळवलं, त्याच्यानंतर फॉरेस्ट विभागाची संपूर्ण टीम या ठिकाणी उपस्थित झाली आणि बिबट्याला सर्च ऑपरेशन करून बिबट्याला पकडण्यात
आखरी वन विभागाला यश आलेलं आहे। मात्र या हल्ल्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही, थोडक्यात या महिलेचा जीव वाचला, मात्र तिच्या हाताला तोंडाला बिबट्याचे नख लागल्याचे आपल्याला दिसतो आहे। मी सी टी व्ही न्यूज प्रवीण गडाम सावली चंद्रपूर।